हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे गुरुवार, सकाळचे 7 वाजले आणि मी अशी तयार झाले, तुम्ही बघू शकता. आणि ही बघा, हे कोण आहे बघा माझ्याकडे, हे कोण आहे, ही आमची शौर्य आहे. आणि हो शौर्य, आज मला सांगायचं आहे सगळ्यांना की मी शौर्य म्हणजे अच्छी अच्छी ही मुलाची मुलगी, बहिणीच्या मुलाची मुलगी आणि मुलीच्या मुलगा या दोघांचंही शूट मी हळदी समारंभ या व्हिडिओत घेतलं होतं. परंतु युट्यूब माझं सारखं व्हिडिओ रिजेक्ट करत होतं, कारण एक बाळ थोडं रडत होतं आणि एकाला असं मी पायावर ठेवून आंघोळ घातल्याच्या ऍक्शन्स करत होते फक्त. तर ज्या माझ्या मैत्रिणी कोणी असतील युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर, त्यांनाही ही गोष्ट लक्षात यावी की युट्यूबचे असे काही नियम आहे जे की कोणी माणूस नसतो बसलेला, सिस्टीम ते सर्व करते. तर अशा वेळेस आपले व्हिडिओ रिजेक्ट होतात. तर 3-4 वेळेस माझा व्हिडिओ रिजेक्ट झाला, मग मला दोन्ही बाळांचं काढून टाकावं लागलं, तेव्हा माझा व्हिडिओ अप्रूव्ह झाला. कारण की एकात बाळ रडत होतं तर एकाचे मी व्यायाम करवत होते. तर आज आमची शौर्या बघा, ती सकाळी सकाळी उठली आजी जाणार म्हणून. हो ना शौर्या, तुम्ही जाणार म्हणून लवकर उठली. बाळा येते माझ्या बरोबर, अत्याबत आवाज नाही शौर्या, शौर्या नाही शिट्टी नाही कळत आम्हाला म्हणा अत्या. आता मी चालली अरे आजीची लिपस्टिक लागली. चला आता मी मोठ्या बहिणीच्या घरून निघते सकाळी सकाळी 7 वाजता. आणि आता जाता जाता 5 मिनिट आई वडिलांनाही भेटून घेते आणि मग तिथून आमच्या प्रवासाला सुरुवात होते. तर आता आपण सेकंड जो ब्रेक आहे तो लोंढे गल्लीत घेऊया. लहान असली तरी आणि आम्ही निघण्याआधी लोंढे गल्लीमध्ये माझ्या आई वडिलांकडे गेलो आणि एक ताई बोलले, अनिता ताई आय थिंक, की बाबा नाही दाखवले. ॲक्च्युली माझ्या वडिलांना इतकं गरम होतं आणि ते कॉटवरच असतात परंतु ते शर्टच ठेवत नाही अंगामध्ये, तर मग त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेत, नाही बरं वाटत भाऊ. तर ते आत्ताही कॉटवरच बसलेले आणि माझ्या भाऊजया त्यांना की सुतक आहे, त्यांच्या नात्यामध्ये कोणाची तरी लांबच्या डेथ झाली त्याच्यामुळे त्या टिकल्या वगैरे त्यांनी लावलेल्या नाहीयेत. तर इथे त्यांच्याशी सगळ्या गप्पा मारल्या, आई वडिलांचा निरोप घेतला. वडिलांना आम्ही विचारलं की तुम्हाला डॉक्टरकडे एकदा चेकअप करून आणूया असं, परंतु ते बोलले नाही बाई मी ठीक आहे, मला काही त्रास नाही असं. हे बघा इथे आई बसली आहे, भावांची मुलं वगैरे, बहिणीची मुलगी आहे. परंतु तेच की वडिलांनी शर्ट नाही घातलेलं म्हणून त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये घेत नाही, बाकी दुसरं काहीच नाही. आणि हो बऱ्याच ताई म्हटल्या का आई वडिलांच्या इथे जायला लागले तर छान झालं, तर थँक्यू. रस्त्यामध्ये एक तबेला म्हणून एक ठिकाण लागलं आणि तिथे प्रशांतजी थांबले. करीनाला त्यांना खरवस खाऊ घालायचा आहे म्हणून, कारण की प्रशांतजी इथे आधी कधीतरी आलेले असणार आहे त्यामुळे. वाव, ही बघा रबडी बघून माझ्या तोंडाला पाणी आलं. आणि हे काय आहे, मसाला मिल्क? नाही मसाला मिल्क ओव्ह लस्सी आहे. अच्छा लस्सी, लस्सी और नीचे दही है. दही है, अच्छा. मैंगो सिल्कन, सादा सिल्कन. अच्छा मैंगो सिल्कन सा एक ही है, लेकिन लस्सी एक ही है सिर्फ ग्लास में, ग्लास पर. ओके मुझे ये वाली, ये भी लस्सी है ना, मुझे ये चाहिए. बरस डिफरेंट डिफरेंट टाइप से स्वीट्स है इथे तुम्ही बघू शकता. एक मिल्क है. अच्छा तर यांचा मागे तबेला आहे. आणि जे गाय का दूध है या भैंस का? अच्छा तर त्यांच्याकडे तबेला आहे आणि त्यांचं जे म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे सगळे होममेड आहे. त्यांच्या तबेल्यापासून, त्यांच्या गाई मशीनपासून जे दूध, अच्छा गीर गायचं तूप पण इथे मिळतं. गीर गाय का घी क्या लिटर येत आहे? ये हे 2500 रुपये. अच्छा हे बघा, हे गीर गायचं जे घी असतं ना 2500 रुपये लिटर, ते घी पण आहे. और ये नॉर्मल गाय का है और ये भैंस का है. म्हशीचं दूध, म्हशीच्या दुधापासून बनलेलं तूप पांढरं दिसतं आणि गायीच्या दुधापासून बनलेलं दूध तूप पिवळं दिसतं. आणि हे गिरगाव जे की 2500 रुपये. इथे तुम्ही बघू शकता रसमलाई ना आणि गुलाबजामुन वगैरे, स्वीटचं दुकान आहे. आणि आपली प्रशांतजी लस्सी, हे बघा आपले डाएट कॉशस प्रशांतजींचं डाएट. आणि ही आहे माझी लस्सी. कल्याण फाट्यावर नासिक हायवे जो आहे त्या रोडवरच आहे तबेला. आणि प्रशांतजींनी करीनाला बोललो खीर खरवस खाते का? आमच्याकडे तर वडिलांकडे माझ्या म्हशी होत्या, आम्ही खरस म्हणायचो.
तर आता मी उष्णता फार आहे आणि मी आता लस्सी घेत आहे. इथे फिनिश केली मी माझी लस्सी. जेव्हा आपण घराबाहेर असतो आणि त्यात आम्ही लग्नाला गेलो होतो तर एवढं सगळं हेवी मटण काय रसपुरण पोळी पार्लेजी खारी, तर मी तर म्हणते या 2-4 दिवसामध्ये 2-4 किलो वजन आमचं वाढलेलं असणार डेफिनेटली. आता घरी जाईपर्यंत हेच सगळं चालू राहणार. घरी गेल्यानंतर मग आपलं हेल्दी डाएट घेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. तर छान होती लस्सी, फिनिश केली मी. प्रशांतजींनी यातली घेतली, याच्यामध्ये टेस्ट जरा डिफरंट लागते ना, त्यांनी यातली घेतली. हेल्दी ट्रीट डेअरी प्रोडक्ट अँड स्नॅक्स, तिथे लिटरली म्हणजे त्यांच्या गाय म्हशी ते गिरगाव गाई असतात. बराच मोठा तबेला आहे, इवन मला शेळ्या देखील दिसत आहे. बरंच मोठ आहे गिरगाव गाई, नाही गिर गाई. गिरगाव गाई वेगळं, गिरगाव वेगळं आणि गिर गाई वेगळे. हो का, मला असं वाटलं गिरगाव गाईचं तूप वगैरे असं असत. तर हे बघा द तबेला. खूप सगळे स्वीट्स बघून दही बघून घेण्याची इच्छा झाली, परंतु गाडी आमची इतकी भरलेली आहे की कशाला जागा नाही. लिटरली स्वीट्स ठेवायला सुद्धा जागा नाही. करीना अक्षरशः म्हणजे एखाद्या याच्यात बसून दिलंय तिला. तिचा अवतार बघा, खूप गरम आहे, रडते बघा किती. बघा बॅगा बघा, मागे काय काय ठेवलंय, काय दिलं तुमच्या सासरच्यांनी? कांदे लसूण राईस अनारसे बनवले बहिणींनी त्यांच्यासाठी. हे आम्ही आमच्या सगळ्यांचा फेवरेट खरबूज घेतलेला आहे. हे बघा वाव, आणि आम्ही आता तो खाणार आहोत. की उष्णता आहे बाहेर, की एसी चालू आहे, पण असं फील होत नाहीये की एसी चालू आहे गाडीमध्ये. आम्ही ठाण्यामध्ये एंट्री केलेली आहे. लाईफ लॉंग दोघांना ब्लॅक फ्लॅट म्हणणार आहे का, ना ती ब्लॅक आहे ना आता तू फॅट राहिलाय तरी. हा हँडसम, हे आम्ही प्रतीकच्या वर्कशॉपवर आलोय. एवढ्या उन्हात आणायचं तू बुलेटवर आलो? कुठून? हो का, का आला? काही नसतं, आला तरी आपण काल तर भेटलो. और आते यहा बहन बहन भाई का प्यार. अरे खा खा काजू कतली खरवस खा. बाबरे ऊन म्हणत मी, मॅडम आपल्या भिकाऱ्यासारखा दिसताय बघून घ्या, कारण ह्या झोपेतून उठून बसल्याय गाडीत. गरिबांमध्ये पण कॅटेगरीज असतात. तू अमीर वाला गरीब दिख रही है. इतने हिल्स बिल्स कौन सा भिकारी पहनता है? मोची की हिल्स कौन सा भिकारी पहनता है? बूजी ब्रो. व्हाट बूजी ब्रो? बूजी ब्रो के समवन हु इज रिच बट इज आल्सो ब्रो. कम कम इनसाइड. आई डोंट वांट रिमूव माय फुटवेअर बिकॉज ऑफ डस्ट. आणि आपले स्वामी समर्थ महाराज देव नको स्मृती तुझ्या पाठीशी आहे. साहेब खुर्चीत बसलेन भाषण झाडताय. माझं फुटवेअरच जे कबड होत ते वर्कशॉपवर ठेवण्यात आलंय. त्याच्यामध्ये काय आहे? ओ माय गॉड, चक्क लॉक आहे. ओ माय गॉड, नाही ज्यूस कॅन्सल करू. खाली येतो बिस्लरी दे दो ठंडा. पहिले ये पाणी नाही लेना चाहिए था ना. आता जवळजवळ 2:15 वाजले. प्रशांतजी आणि करीना दोघांनाही काही भूक नाही, म्हणून प्रतीक आणि मीच आलो. आमच्या जवळ शॉपच्या जवळच वेजीज म्हणून आहे रेस्टॉरंट, तिथे आलेलो आहोत. तर प्रतीक मला बोलला मम्मा प्रॉपर जेवण नाही करायचं का, रोटी दाल राईस सब्जी? म्हटलं नाही, मला उत्तप्पा खाण्याचं म्हणून मी उत्तप्पा ऑर्डर केला. मम्मी उत्तप्पा ऑर्डर केला म्हणून त्याने देखील डोसा ऑर्डर केला. आणि आम्ही आता लंच टाईममध्ये हे पदार्थ खाऊन परत आमच्या वर्कशॉपवर जाणार आहोत. तिकडे मैसूर डोसा आणि माझा उत्तप्पा. तर आता आम्ही आमचं हे फूड एन्जॉय करणार आहोत. प्रतीक मला बोलला मम्मा तुझं उत्तप्प्याने होऊन खाणार आहे का, पण मला उत्तप्पा मॅडम म्हणजे किधर बी रोकाने जातात, कोणी तिथे रोक नाही सकता. जवळजवळ 4 तास होत आले आम्ही वर्कशॉपवर आहोत. मी आपली चेअरवर बसली आहे. ॲक्च्युली रीड्सचे गाडीचे काही कामं करायचे होते, ते कामं करताय मेकॅनिक लोक.
आणि प्रशांतजींचे इथे त्यांच्या ज्या बँक आहेत त्यांच्या म्हणजे ज्या बँकमध्ये त्यांचा अकाउंट आहे ॲक्सिस बँक ICICI बँक त्या बँकेमध्ये त्यांचे काही कामं होते ते कामही ते करताय माहीत नाही आता आम्ही कधी जाऊ घरी घरी म्हणजे अंधेरीला प्रतीकच्या घरी आम्ही जाणार आहोत इथून हे बघा हे आमचं बाळ याला खूप रडायला येतं की आपण इथं का आलो जिथं आपला उद्योगधंदा आहे बिझनेस आहे लक्ष्मी चल वर बघ संध्याकाळचे 5:40 झालेले आहे तरी आम्ही इथेच आहोत वर्कशॉपवर करीना प्रचंड बोर झाली आहे परंतु गाडीचं कामही करायचं होतं आणि प्रशांतजींची कामं होत आहे पण आता गाडीचं काम झालं आहे इवन गाडी वॉश देखील केली जाते आता आम्ही प्रशांतजींचा वेट करतोय प्रतीक मला बोलला मम्मा मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे मी त्याला बोलले की कशाबद्दल माझा बर्थडे नाही काय नाही कशाबद्दल गिफ्ट द्यायचं तो बोलला असंच आणि म्हणून तो मला घेऊन जात आहे तो मला गिफ्ट घेऊन देण्यासाठी घेऊन जात आहे बरोबर मी खूप नको नको म्हटलं पण तो काय ऐकायलाच तयार नाही शेवटी मी म्हटलं जाऊ दे जाऊन तर बघू हा काय गिफ्ट द्यायची याची इच्छा आहे म्हणून आम्ही निघालो आता आणि माझ्या मोबाईलचं हे बघा एवढी गर्मी आहे आणि गर्मीमध्ये आम्हाला इथे चहा पाजला जातोय अनाउन्समेंट करतोय की प्रतीक मला इथे मोबाईल घेऊन देण्यासाठी आलेला आहे मला वाटलं हा जोक करतो मला वाटलं शॉपमध्ये जाऊ आणि मोबाईलचे स्क्रीन गार्ड वगैरे चेंज करू फक्त पण माझ्यासाठी खरोखर सरप्राईज होतं की तो बोलला नाही मम्मा मी तुला मोबाईल घेऊन द्यायला आलो थँक्यू बेटा थँक्यू मम्मा आता तू मला आयफोन 15 प्रो मॅक्स घेऊन दे तर मोबाईलच्या खुशीमध्ये एवढ्या गर्मीमध्येही मी चहा पिते कारण दुकानाचे सेठ जी बरेच उदार आहे ते बोलले चहा घ्या सर्व हे न्यू फोन मम्मीसाठी घेतलेला 1+11R 256 GB व्हेरी नाईस फोन व्हेरी नाईस कॅमेरा बापरे ये देखो इतना बड़ा चार्जर दिया है दिस इज 100W चार्जर एंड फोन चालू कर बघा म्हणजे माझ्यासाठी हे सरप्राईज होतं ऍक्च्युली प्रतीक मला कधीचा सांगतोय की कोणतं सांगतोय तू मला आयफोन 15 घे मम्मा असं पण मला असं वाटत होतं की आता ज्या फोनने शूट होतंय काम चालतंय धकतंय तर मी म्हणायची नाही नाही बघू काही नाही पण आज शेवटी त्याने मला हा फोन घेऊनच दिला आणि माझ्यासाठी सरप्राईजच होतं थँक्यू प्रतीक वेलकम तर माझा फोन मी इथे ऑन केलेला आहे आणि मला बिलकुल असं एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे कधीच चाललं होतं घ्यायचं पण आज घेईल हे खूप हॅपी आहे आता माझे व्हिडिओ जे आहेत ते या मोबाईलने शूट केले जातील हे बघा आम्ही फलाहार मध्ये आलेलो आहोत मँगो क्रीम खाण्यासाठी हे बघा माझ्या मागे तुम्ही मँगोचे पिक्चर बघू शकता मँगो ब्लास्ट आणि मँगो क्रीम खाणार आहोत ऑर्डर दिलेली आहे आता येईल लवकर इथे आमचं मँगो किंग आणि मँगो ब्लास्ट आलेलं आहे हे मी ऑर्डर केलंय माझं मँगो किंग जे की हे आहे माझं मँगो किंग हे मँगो ब्लास्ट अल्फांजो आता रात्री 11 वाजले आणि आता आम्ही प्रतीकच्या घरी पोहोचलेलो आहोत आता आम्ही इथे हॉल्ट करणार आहोत जेवण वगैरे करू रिलॅक्स करू आणि मग उद्या सकाळी उठून पुण्याला जाऊ हाय दीपक क्या बना है बेटा खाने में शाही पनीर आणि बघा इथे दीपकने आम्हाला जेवणासाठी शाही पनीर बनवलंय कढाई में क्या है ये अलग पनीर है क्या काढलंय सर्विंगसाठी अच्छा यही है शाही पनीर है इसमें है राइस और रोटी बस ना इस फ्लॅट में कभी ये लाइट चालू नहीं की तुम्हाला नको आहे का मग ती लाईट शूट करून घेऊ परत हा का
जेवण झाल्यानंतर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग प्रतीकने दीपकला, जो की त्याचा केअरटेकर आहे त्यांचा, त्याला लेमन सोडा बनवायला लावला. तर आम्ही महाराष्ट्राचं राजकारण म्हणजेच बातम्या बघता बघता तोही एन्जॉय केला. आणि प्रतीकचा जो फ्लॅटमेट आहे त्याच्या आहेत या कॅट. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.